आज आपण एक चटपटीत आणि इंटरेस्टिंग रेसिपी बनवतो आहे नॅचोज आणि साल्सा। बघू शकता किती क्रंची झाले, एकदम टेस्टी झाले आणि सुंदर दिसतात आहे। त्याच्यासोबत हा साल्सा बनवलेला आहे तो पण खूप छान दिसतोय आणि एकदम टेस्टी असा हा साल्सा। आणि नॅचोज बनवायची सोपी पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे, बऱ्याचशा टिप्स देणार आहे, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। माझ्या चॅनेलवर मी खूप साऱ्या रेसिपीज टाकलेल्या आहेत, लंच, ब्रेकफास्ट, डिनर आणि स्वीट डिशेस, त्या तुम्ही चॅनेलवर जाऊन बघू शकता। माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर सुरू करूया रेसिपीला। नमस्कार, मी अनिता, माझ्या चॅनेलवर तुमचं स्वागत आहे। आज आपण नॅचोज बनवतो आहे आणि त्याच्यासोबत साल्सा बनवतो आहे। नॅचोज बनवायसाठी आपण मक्याचं पीठ घेतलेलं आहे आणि हे एक कप आपण मोजून घेतो आहे। आता मक्याचं पीठ हे हलकं असतं, त्याच्यामुळे आपण ते कपामध्ये टाकून घेणार आहे आणि हलकंसं प्रेस करत करत ते कपभर आपण मोजून घेणार आहे। अशा प्रकारे आपण एक कप मक्याचं पीठ घेतलेलं आहे। मक्याचं पीठ आपण एका भांड्यामध्ये काढून घेतो आहे। एक कप मक्याच्या पीठाला आपण एक कप पाणी घेतलेलं आहे। आता आपण गॅसवर एक भांडं ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये एक कप पाणी टाकून घेतो आहे। महत्त्वाची टीप आहे की एक कप मक्याच्या पिठाला एक कप पाणी घ्यायचं, हे रेशो एकदम परफेक्ट आहे। आता त्याच्यामध्ये अर्धा चम्मच आपण मीठ टाकतो आहे आणि एक पिंच खायचा सोडा टाकतो आहे, याच्यापेक्षा जास्त टाकायचा नाही। आता याला मिक्स करून घेतो आहे आपण व्यवस्थित आणि बॉईल करून घेतो आहे। आता आपलं पाणी बॉईल झालेलं आहे। आता आपण गॅस बंद करून घेतो आहे आणि या बॉईल पाण्यामध्ये आपण एक कप मक्याचं पीठ टाकून घेतो आहे। त्याला आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेतो आहे। पीठ आणि पाणी व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे। आता आपलं पीठ मिक्स करून झालेलं आहे, आपण त्याला झाकण ठेवून 10 मिनटं तसंच सोडून देणार आहे। आता 10 मिनटं झालेली आहे, आपण हे पीठ एका प्लेटमध्ये काढून घेतो आहे। आता आपण एक प्लेट घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये सगळं पीठ काढून घेतो आहे। पीठ अजूनही गरम आहे। आता आपण याला व्यवस्थित मिक्स करून घेतो आहे। आता या पिठामध्ये आपण 4 टेबलस्पून मैदा टाकतो आहे। अर्धा चम्मच आपण ओवा टाकतो आहे, अर्धा चम्मच आपण काळी मिरी पावडर टाकतो आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेतो आहे। गरज वाटली तर थोडंसं पाणी घेऊन हाताला पाणी लावायचं आणि त्यांनी छान कडक असा गोळा करून घ्यायचा। एकदम टाईट डो करायचा, खूप नरम नको आहे, खूपच एकदम अति घट्ट पण नको आहे। बघू शकता कसा केला आहे तो, अशा प्रकारे आपण मळून घ्यायचं। आता आपण या पिठाचे गोळे करून घेतो आहे। थोडंसं पीठ घेऊन साधारण बघू शकता किती घेतलं आहे आणि या साईजचे आपण गोळे करून घेतो आहे। आता आपण गोळा लाटून घेतो आहे, त्याच्यासाठी आपण पोलपाट घेतलं आहे आणि त्याच्यावर एक प्लास्टिकची शीट घेतली आहे। त्याला आपण तेल लावून घेतो आहे सगळ्या बाजूनी व्यवस्थित। आता आपण एक गोळा घेतला आहे, तो मैद्यामध्ये आपण घोळवून घेतला आहे आणि शीटने वरनं कव्हर करून त्याला प्रेस केलेला, आधी प्रेस करून घ्यायचं आणि मग लाटायला सुरुवात करायचं। म्हणजे व्यवस्थित लाटल्या जाईल, जितकं शक्य असेल तितकं पातळ लाटायचं, त्याच्याने नॅचोज एकदम क्रंची होतात। ही महत्त्वाची टीप आहे। अजिबात जाड ठेवायचं नाही, सगळीकडनं युनिफॉर्म लाटायचं। आता आपलं लाटून झालं आहे, आपण साईड्स कट करून घेतो आहे त्याच्या। एकदम नाजूक हाताने काढून घ्यायचं आणि आता याला आपण आपल्या हव्या त्या आकारामध्ये कट करून घेतो आहे। तुम्ही लहान मोठे कसे पण कट करू शकता। आता याला आपण काटा चमच्याने टोचून घेतो आहे, म्हणजे आपल्या नॅचोज फुलणार नाही, फुगायला नको आहे आपल्याला। ही महत्त्वाची टीप आहे। प्रत्येक वेस्ट प्रत्येक शीटला असं टोचून घ्यायचं। आता आपण दुसरी शीट पण करून घेतलेली आहे। मी तुम्हाला दाखवते किती पातळ लाटून घेतलं आहे। अशा प्रकारे आपण पातळ लाटून घ्यायचं आणि त्याला काट्या चमच्याने टोचून पण घ्यायचं तळायच्या आधी। आता आपण गॅसवर एक कढई ठेवलेली आहे, तेल आपण मीडियम गरम करून घेतो आहे।
आणि आता आपण त्याच्यात एक एक करून नॅचोस टाकून घेतो आहे. गॅसची फ्लेम आता आपण कमी केलेली आहे आणि कमी गॅसवर आपण सगळे नॅचोस व्यवस्थित तळून घेतो आहे. ही महत्त्वाची टीप आहे, गॅस कमी ठेवायचा आणि जितके मावतील तेवढेच टाकायचे, खूप जास्त टाकायचे नाही, नाहीतर मग व्यवस्थित तळल्या जाणार नाही. आता आपण त्याला डिस्टर्ब करणार नाही आहे, थोड्या वेळ तसेच होऊ देतो आहे आणि मग हळूहळू त्याला पलटवून घेतो आहे. सगळ्या बाजूनी आलटून पलटून व्यवस्थित क्रंची करून घेतो आहे. याच्यापेक्षा जास्त डार्क रंग आणायचा नाही. आपले तळून झाले आहे नॅचोस, आता त्याला आपण काढून घेतो आहे. बघू शकता किती सुंदर रंग आला आहे, एकदम क्रंची आणि टेस्टीज नॅचोज तयार झालेले. बाकी पण नॅचोज आपण तळून घेतो आहे. आता सगळे नॅचोज आपण तळून घेतलेले आहे. बघू शकता कसे झालेले आहे ते, किती छान दिसतात आहे. आता आपण मसाला तयार करतो आहे नॅचोजवर टाकायला. त्याच्यासाठी एक वाटीमध्ये आपण अर्धा चमच मीठ घेतलं आहे, अर्धा चमच मिरची पावडर घेतली आहे, अर्धा चमच काळी मिरी पावडर घेतली, अर्धा चमच चाट मसाला घेतला आहे आणि अर्धा चमच आमचूर पावडर घेतली आहे. याला सगळ्यांना व्यवस्थित मिक्स करून घेतो आहे आपण. आणि हा जो मसाला तयार झाला आहे हा आपण आता नॅचोजवर टाकून घेतो आहे. आणि आता आपण ह्याला मिक्स करून घेतोय व्यवस्थित. क्रंची आणि टेस्टी असे नॅचोज आपले आता तयार झालेले आहे. आता आपण सालसा बनवतो आहे. नॅचोज सोबत सालसा एकदम टेस्टी लागतं. त्याला लागणारं साहित्य, एक छोटा साईजचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आपण आणि दोन तीन मिरच्या आपण बारीक चिरून घेतलेले आहे. कोथिंबीर बारीक चिरलेली आहे. 5-6 लसणाचे पाकळे आहे ते बारीक चिरून घेतलेले आहे. मोठ्या साईजमध्ये टोमॅटो एक कट करून घेतलेला आहे आणि एक टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे. आता एक भांडं घेतलं आहे आणि त्या भांड्यामध्ये आपण एक मीडियम साईजचा टोमॅटो बारीक चिरून तो टाकून घेतो आहे. त्याच्यामध्ये एक छोटा साईजचा कांदा आहे तो बारीक चिरून टाकतो आहे आपण. एक चम्मच बारीक चिरलेली हिरवी मिरची आहे ती टाकतो आहे. एक चम्मच लसूण आहे ते बारीक चिरून घेतले आहे ते टाकतोय आपण. अर्धा लिंबू आहे तो टाकतोय याच्यात आपण पिळून. लिंबाने एकदम छान टेस्ट येते. आणि सगळं साहित्य आपण व्यवस्थित मिक्स करून घेतोय. आता आपण एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये मोठ्या साईजमध्ये आपण टोमॅटो कट करून घेतला आहे, एक मीडियम साईज तो टाकून घेतोय आणि मिक्सरमधनं फिरवून घेतोय. आता आपण मिक्सरमधनं फिरवून घेतलं आहे, छान बारीक झालेलं आहे. बघू शकता किती स्मूथ पेस्ट झालेली आहे. आणि ही सगळी पेस्ट, आपली टोमॅटोची पेस्ट आपण आपल्या ह्याच्यात टाकून घेतो आहे आणि त्याला व्यवस्थित मिक्स करून घेतो आहे. आता एक चमच आपण टोमॅटो केचप टाकतो आहे त्याच्यात. अर्धा चमच आपण काळी मिरी पावडर टाकतो आहे. थोडेसे चिली फ्लेक्स टाकतो आहे आणि थोडं कोथिंबीर टाकतो आहे. चवीप्रमाणे आपण मीठ टाकून घेतो आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेतो आहे. याच्यामध्ये तुम्ही मिक्स हब अर्धा चम्मच टाकू शकता किंवा एक टीस्पून आपण ऑलिव्ह ऑइल पण टाकू शकतो. आपण याला आता व्यवस्थित मिक्स करून घेतो आहे आणि आपला सालसा तयार झाला आहे. आता आपले नॅचोज आणि सालसा तयार झालेला आहे. आपण आता याचं प्लेटिंग करून घेतो आहे. आता आपण नॅचोजचं प्लेटिंग करून घेतलं आहे सालसा आणि मेयोनेजसोबत. बघू शकता किती छान झालेले आहे, एकदम सुंदर दिसतात आहे. क्रंची आणि टेस्टी अशा या नॅचोज सालसा आणि मेयोनेजसोबत एकदम छान लागतात. ही रेसिपी तुम्ही नक्की घरी करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कॉमेंट करून सांगा. माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. आणि पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत, इंटरेस्टिंग रेसिपीसोबत. धन्यवाद.